कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ। 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये अनुदान ऑनलाईन वितरित होणार। काही दिवसांपूर्वी 200 रुपये किलोनं विकला जाणारा टोमॅटो आता 40 रुपयांवर। संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो पेटवून दिला। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा मार्केटमधली घटना। टोमॅटोच्या पाठोपाठ भाजीपाल्याचाही दर घसरले। पिंपळगाव बाजार समितीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून केला ठिय्या। नंदुरबार नवापूर शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला तर दमदार पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटामध्ये जोरदार पावसाची हजेरी। कोमेजणाऱ्या पिकांना पावसामुळे समाधान। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। मात्र जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता। वाशिमच्या मालेगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये 27 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। या पावसामुळे पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा। पावसानं पाठ फिरवल्यानं नाशिक जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका। 92 पैकी 55 मंडळांमध्ये 21 दिवसांपासून पाऊस नाही। पंतप्रधान पीक विमा योजनेतील 5,86,000 शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार 25% आगाऊ रक्कम देण्याची सूचना। अमरावतीमध्ये शुभ मुहूर्तावरती मूग पिकाला मिळाला 16,503 रुपयांचा विक्रमी दर। विक्रमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।